हॅलो फ्रेंड्स. सो आज आपण आपला जो व्हिडिओ करणार आहोत तो आहे आनंदावर. आनंदाची जी व्याख्या असते ती प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये असतो. सो आनंदाच्या प्रत्येकाने लिहून ठेवलेल्या व्याख्या जशा वेगळ्या आहेत तसं त्यांचा मिनिंगही वेगळा निघतो. कधी कोणासाठी आनंद एक वेगळ्या गोष्टीमध्ये असू शकतो तर कधी कोणासाठी आनंद कोणाला मदत करण्यामध्ये असू शकतो. तर आनंदाची व्याख्या अशामुळे प्रत्येकाची वेगळी आहे. आता हा जो टॉपिक मी निवडला आहे त्याच्यामध्ये हॅपीएस्ट कंट्री इन द वर्ल्ड म्हणजे जगातल्या सगळ्यात आनंदी देशांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आनंदी देशांचा अभ्यास असं काही असतं का? जगातले देश कोणते आनंदी आहेत आणि कोणाला त्याचं काय करायचं आहे याच्यासारखे प्रश्न तुमच्यासमोर आले असतील. पण ॲक्च्युअलमध्ये प्रत्येकासाठी आपल्याला आनंदाची व्याख्या ही खूप वेगवेगळी निरनिराळ्या असतात. आनंदाच्या व्याख्या जशा निरनिराळ्या असतात तसा आनंदही वेगवेगळा असतो. कधी कोणाला आपल्याला एक फुगा दिल्याने आनंद मिळतो, कधी कोणाच्या चेहऱ्यावर हसू आल्याने आपल्याला आनंद मिळतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आनंद आपल्याकडे असतात. तर एक सगळ्यात छान आनंदाची व्याख्या कोणी लिहून ठेवली असेल तर ती आहेत महात्मा गांधी. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आनंदाची व्याख्या लिहून ठेवली आहे. तर ती आहे, आनंद म्हणजे जेव्हा आपण काय विचार करतो, आपण काय म्हणतो आणि आपण जे करतो ते एकच असलं पाहिजे. जसं हॅपीनेस इज व्हेन वॉट यू थिंक, वॉट यू से अँड वॉट यू डू आर इन अ हार्मनी. म्हणजे जे काही आपण विचार करतो, जे आपण म्हणतो आणि जे आपण कृती करतोय त्या एकच गोष्टी असतील तर ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये आनंद मिळतो. खरा आनंद म्हणजे भविष्याची चिंता न करता सद्यस्थितीचा आनंद लुटणे. म्हणजे सध्या आपल्या आता कोरोना क्रायसिस आपल्या इथे आहे किंवा पूर्ण जगावर ज्याचं सावट आहे त्या परिस्थितीमध्ये आपण भविष्यामध्ये असू नसू किंवा आपल्याला कोरोना होईल नाही होईल ह्या सगळ्या गोष्टींच्या चिंता सोडून आपण सद्य परिस्थिती जर आनंदाने घालवली तर आपण खरंच आनंदी राहू शकतो असं मला वाटतं. जगातल्या कोणते देश आनंदी आहेत किंवा कोणते देश दुःखी आहेत हा पूर्ण रिपोर्ट करण्यामागचं कारण असं असतं की युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट प्रोग्राम थ्रू जे हॅपीनेस रिपोर्ट, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट जे युनायटेड नेशन बनवतं तर त्याच्या थ्रू त्यांना कळतं की कोणत्या देशाचं डेव्हलपमेंट खरंच एक चांगल्या मार्गाने होत आहे किंवा कोणता देश चांगल्या गतीने डेव्हलप्ड करत आहे हे पर्टिक्युलरली या पॅरामीटर्सवरून आपल्याला कळतं. तर वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हा जो पब्लिकेशन आहे हा युनायटेड नेशनच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्कचा आहे. याच्या थ्रू या रिपोर्टमध्ये ते पर्टिक्युलर डेटा जो असतो तो मेजर करतात ज्याच्या थ्रू आपले हॅपीनेस म्हणजे एखाद्या कंट्री किती आनंदी आहे हे मोजलं जातं. तर त्याच्यामध्ये काही पॅरामीटर्स आहेत तेही आपण बघणार आहोत. गॅलॅप वर्ल्ड पोल हा जो एक डेटा कलेक्शन सिस्टीम आहे त्याच्या थ्रू हे सगळे डेटाज फॉलो केले जातात. हे डेटाज आहेत ते नीट बघितले जातात आणि त्याच्या थ्रूज मग रिपोर्ट तयार केले जातात. तर त्यामध्ये कोणकोणते व्हेरिएबल कन्सिडर होतात तर फर्स्ट आहे आपल्या देशाचा GDP. प्रत्येक देशाचा GDP हा पर कॅपिटा म्हणजे पर्सन किती आहे, उत्पन्न किती आहे प्रत्येक माणसाचं त्या देशामधलं हेही महत्त्वाचं असतं त्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी. त्याच्यानंतर सोशल सपोर्ट म्हणजे आपण एकमेकांवर किती ट्रस्ट ठेवतो किंवा आपण एकमेकांसाठी किती धावून जातो ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये काउंट होतात. हेल्दी लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आपलं आयुष्यमान, आपलं जे आयुष्य आहे ते किती वर्षांचं आहे, किती वर्ष आपण नॉर्मली ऑन अन ॲव्हरेज जगू शकतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. हेल्थकेअर फॅसिलिटीज आली, फ्रीडम टू मेक अ लाईफ चॉईसेस ह्याच्यामध्ये एज्युकेशन फॅसिलिटीज आल्या, किती चांगल्या प्रकारचं एज्युकेशन तुम्हाला मिळतं, जे किती चांगलं शिक्षण तुम्हाला मिळतं ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या लाईफचे डिसिजन घेऊ शकता. जनरोसिटी आली, त्याच्यानंतर करप्शन किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात ह्या पॅरामीटर्स थ्रू बघितल्या जातात. आता ह्या पॅरामीटर्स तू बघितल्यानंतर त्या देशाला कसं आनंदी आणि कसं दुःखी ठरवायचं हे एक पर्टिक्युलरली या पॅरामीटरवर ठरलेलं असतं. डायस्टोपिया, डायस्टोपिया हे एक हायपोथेटिकल
नेशन असतं, एक अशी कंट्री असते ज्या जी सगळ्यात लोवेस्ट नॅशनल ॲव्हरेज रिप्रेझेंट करते, आणि तेच बेंचमार्क धरून त्याच्या थ्रूज मग काही गोष्टी म्हणजे त्याच्याशी कम्पेअर केल्यानंतर त्या कंट्रीचा एक पर्टिक्युलर रिपोर्ट बनवला जातो. तर ह्या आपल्या यावर्षीच्या 2021 टॉप 20 कंट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये फिनलँडने सतत 5व्यांदा फर्स्ट नंबर मिळवलेला आहे. फिनलँड हा जगातला सगळ्यात आनंदी देश म्हणून पब्लिक डिक्लेअर झालेला आहे, आणि हे सतत 5व्यांदा त्यांनी करून दाखवलेलं आहे. असा सुंदर देश आहे आणि आनंदीही आहे. सो फिनलँड, आयर्लंड, त्याच्यानंतर आहे फिनलँड, आइसलँड, डेन्मार्क, स्विट्झर्लंड, नेदरलँड, स्वीडन, जर्मनी, नॉर्वे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया. तर हे टॉप 10 देश आहेत. त्याच्यानंतर मग 11वा जो देश आहे इस्रायल आहे, जिथे सध्या आपलं इस्रायल पॅलेस्टाईन क्रायसिस झालेलं. आणि त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, युनायटेड स्टेट, कॅनडा, झेक रिपब्लिक, बेल्जियम, UK, चायना अँड फ्रान्स. तो ह्याच्यामध्ये इंडियाचा समाविष्ट केलेला नाही आहे, कारण इंडिया त्या पॅरामीटर्समध्ये बसत नाही, आणि इंडियामध्ये ह्या सगळ्या पॅरामीटर्स थ्रू इंडिया खूप लोडाऊन आहे. ॲक्च्युअलमध्ये हा रिपोर्ट बनवताना 149 देशांचा डेटा बघितला जातो, आणि 149 डेटांमध्ये या टॉप 20 इंडिया नाही, हे आपलं दुर्दैव आहे. पण जर आपण ह्या सगळ्या ज्या देशांचा जर अभ्यास केला किंवा स्टडी केला तर आपल्याला कळू शकतं की आपण का पाठी आहोत. सो आपला जो पहिला ज्या पहिल्या 10 देशांमध्ये आपला सगळ्यात लास्ट जो म्हणजे 10वा जो देश आहे जो सगळ्यात आनंदी 10व्या नंबरला आहे तो आहे ऑस्ट्रिया. ऑस्ट्रिया जसा दिसतो तसाच सुंदर आणि छान देश आहे, शांतप्रिय देश आहे. इथे सगळ्यात जास्त आता ह्या देशाचं सगळ्यात आनंदीमध्ये येण्याचं कारण आहे हाय स्कोर इन लाईफ एक्सपेक्टन्सी. इथे आयुष्य जे आहे प्रत्येक माणसाचं ते खूप जास्त वर्षाचं आहे. इथे जगणारा माणूस खूप जास्त वर्ष ऑन अन ॲव्हरेज जगतो. इथे GDP पर कॅपिटा पण खूप छान आहे, म्हणजे प्रत्येक माणसाचं जे इन्कम आहे ते खूप छान आहे. आणि तसंच इथली लोकं आनंदी राहताना कधीही कोणता स्ट्रेस घेत नाही, म्हणजे यांच्या या देशामध्ये जे लोक राहतात, जे तिथले नागरिक आहेत, त्यांचा एक मंत्र आहे. जसं की जर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला त्रास देणं थांबवायचं आणि सरळ सायकल उचलायची आणि मोठमोठ्या डोंगरांवर जायचं, फिरायला जायचं सरळ सरळ. म्हणजे आपल्या डोक्यातला जो ताण आहे तो कमी होतो, आपण बाहेर पडतो त्या गोष्टींमधून, आणि इनडायरेक्टली डायरेक्टली आपण आनंदी राहतो. त्याच्यानंतर 9व्या नंबरला आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड जसं आपल्याला माहिती आहे तसंच सुंदर आणि छान देश आहे, छोटा आकारमानाने असला तरीही खूप सुंदर आणि खूप आनंदी देश आहे. ऑस्ट्रिया जो त्याच्या बाजूला आहे, या ऑस्ट्रिया देश ऑस्ट्रेलिया जो त्याच्या बाजूला देश आहे, ऑस्ट्रेलियाने पहिल्या 10 नंबर नाही लावला, पण न्यूझीलंडला लावला आहे, जरी न्यूझीलंड हा ऑस्ट्रेलियापेक्षा छोटा असला तरी. सो या देशाचं आनंदी यादीमध्ये येण्याचं महत्त्वाचं कारण आहे तिथे असलेले बीचेस, वाईनयार्ड्स आणि माउंटन. तर हे महत्त्वाचं काम का करतात, कारण लोक जी तिथे राहतात ती बीचेसवर जातात, वाईनयार्ड्समध्ये जातात किंवा माउंटन्सला जातात आणि स्वतःला आनंदी ठेवतात. म्हणून तिथल्या लोकांचं आणि इनडायरेक्टली डायरेक्टली ह्या तिन्ही गोष्टी इकॉनॉमीला बिलॉंग करतात. म्हणजे ह्या तिन्हीमध्ये टुरिस्ट येणं आलं किंवा तिथे भेट देणं, त्याच्यामध्ये करन्सी आली, मग इनडायरेक्टली इकॉनॉमी आली, GDP आला, ह्या सगळ्या गोष्टी इनडायरेक्टली न्यूझीलंडला 9व्या स्थानावर आणून ठेवलं आहे. त्याच्यानंतर जो आपला 8व्या नंबरचा देश आहे तो आहे लक्झेंबर्ग. लक्झेंबर्ग युरोपमध्ये असलेला देश आहे, हाही खूप सुंदर आणि छान देश आहे. या देशात जवळजवळ 6 लाख एवढंच पॉप्युलेशन आहे, 6 लाखाच्या खालीच यांचं पॉप्युलेशन असल्यामुळे खूप छोटा असा हा देश आहे. छोटा देश असल्यामुळे इथे पगार खूप चांगला मिळतो, खूप जास्त सॅलरी असलेला हा देश आहे. इथे स्ट्रॉंग सोशल सिक्युरिटी आहे, रिटायरमेंटनंतरही लोकांना खूप मदत केली जाते. कॅश इथे चालत नाही, विदाऊट कॅश इथे सगळे व्यवहार होतात, आणि इथली हेल्थकेअर सिस्टीम अप्रतिम आहे. इथल्या लोकांमध्ये वर्क आणि लाईफमधला बॅलन्स ठेवण्याचं खूप चांगल्या प्रकारचं स्किल आहे. ते ऑफिस वर्क आणि पर्सनल वर्क ह्याला कंबाईन कधीच करत नाही, ऑफिस वर्क ऑफिसमध्येच ठेवतात आणि पर्सनल वर्क पर्सनल. सो याच्यामध्ये वर्क अँड लाईफचा जो बॅलन्स आहे तो खूप मेंटेन राहतो आणि स्ट्रेस येत नाही, म्हणून इथले लोक आनंदी आहेत.
आता ह्याच्यानंतर जो आपला देश आहे तो आहे स्वीडन. जसं तुम्ही बघू शकता इतका अप्रतिम आणि सुंदर देश आहे. तो स्वीडनमध्ये 7व्या नंबरला येण्याचं कारण असं, इथे पर कॅपिटा जी डी पी खूप हाय आहे. हा नॉर्डिक कंट्री आला म्हणजे नॉर्दर्न रिजनला आर्टिक सेक्शनमध्ये आलेला हा कंट्री आहे, देश आहे. इथे इक्वॅलिटी, सोशल इक्वॅलिटी खूप महत्त्वाची आहे. स्त्री पुरुषामध्ये कधीही भेदभाव केला जात नाही. इथलं जे शिक्षण पद्धती आहे ते अंगणवाडीपासूनच खूप अप्रतिम दिलं जातं. इथे 16 महिने पेड लीव दिली जाते, फॅमिली पेड लीव, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मूल जे जन्माला आले किंवा आत्ता प्रेग्नन्सीमध्ये जी लेडी असते तिच्यासाठी या सगळ्या फॅसिलिटीज केल्या जातात. नवीन जर मूल जन्माला आलं आहे आणि त्याचे आईवडील दोन्हीही कामावर जायचं असेल तर इथे फ्री डे केअर कंट्रीने दिलेला आहे. त्याच्यामुळे ही जी कंट्री आहे स्वीडन ही महिलांना राहण्यासाठी अप्रतिम आणि योग्य आहे, ज्याच्यामध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही करावं लागणार. त्याच्यानंतर जो आपला 6व्या नंबरचा देश आहे तो आहे नॉर्वे. नॉर्वे जसं बघू शकता माउंटन्स, बीचेस, देन शिप्स यासारख्या गोष्टींनी इथे टुरिझमला खूप वाव आहे. आणि इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे नॉर्दर्न लाईट्स. नॉर्दर्न लाईट्स ज्या आपल्या आर्टिक रिजनमध्ये दिसतात अशा ह्या वेगवेगळ्या रंगीबिरंगी ज्या लाईट दिसतात अवकाशामध्ये, तर हे बघण्यासाठी टुरिस्ट खूप मोठ्या प्रमाणात तिथे जातात. तर इथे जे मिश्र पद्धतीचं गव्हर्नमेंट आहे ज्याच्यामध्ये सिस्टीम आणि जी इकॉनॉमी आहे त्यांना खूप चांगल्या प्रकारे इथे बनवलेलं आहे. या देशाकडे नैसर्गिक साधनसंपत्ती खूप चांगल्या प्रकारची आहे, त्याच्यामुळे सुद्धा यांची इकॉनॉमी खूप जास्त डेव्हलप आहे. इथे सोशल सिस्टीम म्हणजे गव्हर्नमेंटवर ट्रस्ट असतो. इकॉनॉमिक वेलबिंग खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटनी मेंटेन ठेवले कारण लोकांचा गव्हर्नमेंटवर ट्रस्ट आहे आणि गव्हर्नमेंटनी त्याच्यामुळे लोकांना खूप चांगल्या प्रकारच्या फॅसिलिटीज दिल्या आहेत. म्हणून हा देश हॅपी आनंदी या यादीमध्ये आहे. त्याच्यानंतर जो आपला देश आहे तो आहे नेदरलँड. नेदरलँड 5व्या नंबरला आहे. हा सुद्धा युरोपियन नेशनमधलाच एक देश आहे. नेदरलँड जर आपण बघायला गेलं तर आपल्याला ॲम्स्टरडॅम हा माहिती आहे. ॲम्स्टरडॅम हे शहर आहे टुरिस्ट किंवा टुरिझममध्ये सगळ्यात छान आणि सगळ्यात फेमस असं शहर आहे, तर ते नेदरलँडमध्ये आहे. आणि नेदरलँडची एक स्पेशालिटी म्हणजे जगातले सगळ्यात आनंदी लहान मुलं ही नेदरलँडमध्ये मिळतात. म्हणजे डच चिल्ड्रन्स हे जगातले सगळ्यात आनंदी मुलं आहेत, हे एका पर्टिक्युलर रिपोर्टप्रमाणेच पब्लिश केलेलं आहे. माझं असं मी काही लिहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर इथे एज्युकेशन खूप चांगल्या प्रकारचं दिलं जातं आणि इथली मुलं खूप जास्त आनंदी का असतात, तर इथे एज्युकेशन सिस्टीम त्यांच्या मुलांच्या प्रमाणे त्यांनी इम्प्लिमेंट केलेली आहे. मुलांना सेफ्टी आणि हेल्थ या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे गव्हर्नमेंटनी प्रोव्हाइड केल्या आहेत. म्हणून इथली मुलं लहान मुलं ही जी सगळ्यात आनंदी पूर्ण जगामध्ये जी सगळ्यात आनंदी मुलं आहेत ती नेदरलँडमध्ये तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर जो आपला 4व्या नंबरला देश आहे तो आहे आइसलँड. जसं बघू शकता बर्फाची पूर्ण चादर आणि ही बर्फासारखीच घरं त्याच कलरची आणि इतकं अप्रतिम दिसतंय, हा आहे आइसलँड. आणि आइसलँड या देशाचा 2007 इकॉनॉमी कोलॅप्स झाली होती तरीही त्या देशाने हार मानली नाही. त्या देशाने तितक्याच अप्रतिम आणि स्ट्रॉंगली आपल्या इकॉनॉमीला उभं केलं आणि परत आपली जी इकॉनॉमी आहे ती बूम केली. या देशाचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आनंद देशामध्ये राहण्याचं असं आहे, या देशामध्ये फक्त आणि फक्त 150 कैदी आहेत. 150 कैदी गेल्या 20 वर्षात फक्त 40 खून झालेले आहेत, इतका लो क्रिमिनल रेकॉर्ड आहे या देशाचा. म्हणून सगळ्यांना असं वाटतं की आइसलँड हा राहण्यासाठी आणि आपलं पूर्ण आयुष्य घालवण्यासाठी सगळ्यात सेफ प्लेस आहे पूर्ण जगामध्ये. आणि म्हणूनच आपल्या हॅपीनेस आनंदाच्या यादीमध्ये हा आपला आइसलँड आहे, हा अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपला 3rd नंबरला येतो स्वित्झर्लँड. स्वित्झर्लँडचं आपल्याला माहिती आहे, मोठ्या मोठ्या व्हॅलीज, मोठे मोठे माउंटन्स आणि आल्प्सचे पर्वत या सगळ्या गोष्टींनी स्वित्झर्लँड इतकं अप्रतिम आहे. त्याच्यानंतर खूप मोठ्या मोठ्या जगातल्या ऑर्गनायझेशन्स, मेन मेन ऑर्गनायझेशन्सचं जे हेडक्वार्टर आहे ते स्वित्झर्लंड आहे. त्यांना आपल्या जे ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर स्वित्झर्लंडमध्ये ठेवण्याचं कारण असं की स्वित्झर्लंडमध्ये
डायरेक्ट डेमोक्रेसी आहे, इथे कोणत्याही प्रकारचं भेदभाव केला नाही जात किंवा कोणत्याही प्रकारच्या इम्प्लिमेंटेशन ज्या गव्हर्नमेंट स्कीम असतील तर त्या फक्त स्वीच लोकांनाच दिल्या पाहिजे, दुसऱ्यांना दिल्या पाहिजे असं काही या देशाने ठेवलेलं नाही आहे. या देशाने आपल्या आजूबाजूच्या त्या देशांसोबत चांगले रिलेशन्स ठेवलेत आणि त्याच्याचमुळे हा देश आनंदाच्या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर आपला 2 नंबरला जो देश येतो तो आहे डेन्मार्क. जसं आपण बघू शकतो डेन्मार्क हा सुद्धा खूप छान आणि अप्रतिम ऑर्गनाइज देश आहे. या देशामध्ये नॉर्मली लोक ही रिन्युएबल एनर्जीला प्राईम इम्पॉर्टन्स देतात. रिन्युएबल एनर्जीमध्ये आपल्या ज्या एनर्जीज येतात विंड एनर्जी, सोलर एनर्जी यासारख्या एनर्जी, म्हणून इकडची लोक तुम्हाला कायम सायकलवर जाताना दिसतील किंवा ऑफिसमध्ये ही सायकल घेऊन जातात, त्यांना त्या बाबतीत कोणतीही लाज वाटत नाही. इथे या कंट्रीचं टॉपमध्ये असण्याचं कारण इथे आयुष्यमान खूप आहे लोकांचं, कारण आता बघू शकता सायकल चालवतात, हेल्दी आहेत ते लोक. त्याच्यानंतर सोशल सपोर्ट आहे, एकमेकांवर ट्रस्ट आहे, या सगळ्या गोष्टींनी जो या सगळ्या गोष्टींमुळे डेन्मार्क हा 2 नंबरला पोहोचलेला आहे. आणि आता आपला 1 नंबरचा देश, गेले 3-4 वर्ष जो देश सगळ्या देशांना आनंदाच्या यादीमध्ये हरवतो तो आहे फिनलँड. दिसायला इतका सुंदर आणि शांतप्रिय असा हा देश आहे, गेल्या सतत 4 वर्षाच्या यादींमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचं मेन कारण आहे इथल्या एज्युकेशन सिस्टीमचं. आता हा देश साऊथ कोरिया, जपान, सिंगापूर यासारख्या मोठमोठाल्या देशांना यादीमधून बाहेर काढण्याचं काम करतो आहे किंवा यादीमधून त्यांना हरवण्याचं काम करतो आहे, तर ते आपल्या एज्युकेशन सिस्टीमवर. या देशामध्ये पर्टिक्युलर एज्युकेशन सिस्टीम आहे की जिथे एज्युकेशन आहे हे स्टेट फंडेड ते लोक करतात आणि त्याच्यामध्ये कोणताही जो टीचर होतो त्याला मास्टर डिग्री असणं महत्त्वाचं असतं, अनिवार्य आहे. कोणताही टीचर, जर एखाद्या माणसाला टीचर व्हायचं आहे तर त्याला मास्टरची डिग्री असणं महत्त्वाचं आहे याच्यासाठी, कारण ते लोकांना असं वाटतं किंवा फिनलँडच्या सिटिझन्सना असं वाटतं, त्यांच्या गव्हर्नमेंटला असं वाटतं की जोपर्यंत माणसाला अनुभव येत नाही तोपर्यंत तो दुसऱ्याला शिकवू शकत नाही किंवा त्याला तेवढं नॉलेज येणं महत्त्वाचं आहे. बॅचलर्समध्ये तेवढं नॉलेज त्याला मिळत नाही, अनुभव मिळत नाही, आणि त्याच्यामध्ये मग आपण जर अशा लोकांना टीचर्स म्हणून ठेवलं तर ते मे बी लॅक ऑफ नॉलेजमुळे, किंवा काही जणं बॅचलर डिग्री घ्यायची म्हणून घेतात आणि त्याच्यामध्ये मग त्या स्टुडंट्स कसे तयार करणार. जर चांगले स्टुडंट्स आणि चांगला सिटिझन बनवायचा असेल तर आपली जी शिक्षण पद्धतीच आहे तिलाच जास्त स्ट्रॉंग करणं महत्त्वाचं आहे. आणि हेच मेन कारण आहे की फिनलँडमध्ये एज्युकेशन जी सिस्टीम आहे ती टॉपमोस्ट लेवलची एज्युकेशन सिस्टीम मानली जाते आणि म्हणूनच हा आपल्या आनंदाच्या यादीमध्ये 1 नंबरला आहे. हा जो आपला वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट होता हा आपला 9वा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट होता. बाकीच्या ज्या आधीच्या 8 रिपोर्टच्या प्रमाणे हा थोडा वेगळा आहे, कारण आता सध्या परिस्थितीमध्ये कोरोनाचं जे संकट आहे त्याच्यामुळे आपलं पूर्ण जग हे हादरलं आहे आणि त्याच्यामध्ये कोणता देश सुखी आहे किंवा कोणता देश आनंदी आहे हे बघणं तितकंसं काही सोपं नव्हतं. पण तरीही जे नॉर्दर्न कंट्रीज होते, नॉर्दर्न कंट्रीजनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे, त्यांनी जे रेग्युलेशन्स आणि रूल्स फॉलो करायला पाहिजे ते कंपल्सरी त्यांच्या सिटिझन्सना करायला लावले आणि त्यांच्या सिटिझन्सनी ते मानलेसुद्धा. सो ह्याच्याचमुळे त्यांचं जे डेव्हलपमेंट आहे ते जास्त झालं. तर हे आहेत ते नॉर्दर्न कंट्रीज, नेदरलँड, त्याच्यानंतर फिनलँड, आयसलँड या साऱ्या कंट्रीजनी. नॉर्डिक कंट्रीज आहेत, नॉर्डिक कंट्रीज म्हणजे नॉर्दर्न रिजनमध्ये असणारे, जे आर्टिक रिजनमध्ये असणारे कंट्रीज आहेत, त्यांनी वर्चस्व आपलं प्रस्थापित केलेलं आहे. तर त्यामागे हिस्ट्री काय आहे, नॉर्डिक कंट्रीज का फर्स्ट आणि 1-10 नंबर्समध्ये सगळ्यात जास्त आहेत, तर मेन कारण आपण बघू शकतो की तिकडे पॅरेंटल आणि ॲन्युअल लिव्समध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन आहे. बाकीच्या पूर्ण जगाच्या कम्पेअर टू तिकडे पॅरेंटल लिव्स दिल्या जातात चांगल्या प्रकारे, ॲन्युअल लिव्स दिल्या जातात, फ्री हेल्थकेअर फॅसिलिटीज ते लोक देतात, त्याच्यानंतर फ्री एज्युकेशन प्रोव्हाइड करतात. तिथे लो क्रिमिनल रेट आहे आणि महत्त्वाचं एक एक्झाम्पल म्हणजे जर आपण बघायला गेलं तर स्वीडनमध्ये नवीन पॅरेंट्सना ऑन अँड अराउंड 480 दिवसाची रजा असते, ती पण 80% पेवर.
तर आपण बघू शकतो का हे लोक इतके आनंदी आहेत. कारण जरी मूल जन्माला आलं तरी त्यांना ऑफिसला जायची काही गरज नाही. त्यांना ऑन एन ॲव्हरेज 480 डेजची लीव्ह मिळते 80% पेवर, आणि म्हणूनच हा देश इतका जास्त हॅपी आहे. सो आता आपण बघितलं पूर्ण जगामध्ये किती देश आनंदी आहेत आणि फिनलँडने कसं नंबर वनचं जे स्थान आहे ते कायम ठेवलेलं आहे. पण या सगळ्या ज्या रिपोर्ट सांगताना आपल्या भारताचं नाव कुठेच आलं नाही याची थोडीशी खंत वाटते. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपला भारताचा नंबर कोणता, तर आपल्या भारताचा नंबर 139वा आहे. 139 हा नंबर आहे भारताचा. टोटल जो रिपोर्ट बनवला जातो तो 149 ते 150 म्हणजे 150 देशांचा बनवला जातो. त्या 150 देशांमध्ये आपला नंबर 139वा लागतो, म्हणजे लास्टहून 10वा असं आपण म्हणू शकतो. सो अशा प्रकारे आपल्या भारताचा नंबर हा लास्टहून 10वा लागतो. ही काही ग्रेट गोष्ट नाही आहे, पण हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं होतं की या ज्या गोष्टी आहेत त्या आपण जर स्वतःमध्ये जर अंमलात आणल्या, आपल्या देशामध्ये जर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या, तर नक्कीच भारताचं नाव पहिल्या 10 देशांमध्ये येऊ शकतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ बनवला मी. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इतक्या मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करा की ही आनंदाची जी गोष्ट आहे ही आपल्या सगळ्यांना कळून जाईल आणि मग आपण पण त्या वाटचालीला सुरुवात करू. सो नवीन जे व्ह्यूअर असतील प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातल्या आणि आधीचेही तुम्हाला व्हिडिओज मिळतील. बेल आयकॉन